ये टीम की जरूरत देखती है, टीम की जरूरत देखने के लिए काफी ताबड़तोड़ बल्लेबाज है, लेकिन इसी हालात में बल्लेबाज को मिली इस बार जीवन दान। देखिए किरण एक अच्छे गेंदबाज है, लेकिन विकेट कीपर के द्वारा इस बार बिग ये देखिए नजाकत दिखाई, गेंद जाएगी सीधा डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा की तरफ, बेहतरीन फील्डिंग। दो रन मुकम्मल, तीसरी रन की कोशिश कर भी मामला, लेकिन तीन रन यहां से बने और तीन रन के साथ टीम का टोटल तीन। चलिए तीन रन के साथ टीम का टोटल तीन रन है। किरण एक अच्छे गेंदबाज है, पहली गेंद के ऊपर सफलता मिल सकती थी लेकिन किस्मत को मंजूर नहीं था। तीन रन है स्कोर बोर्ड के ऊपर। अगली गेंद अब स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज है सनी सनी पालकर, एक लेफ्ट हैंड के खतरों के खिलाड़ी है, टीम की जरूरत, टीम की पहचान को पहचानने वाले, भाप लेते गेंदबाज की एक हर एक गेंद को, लेकिन इस बार अच्छी बल्लेबाजी करनी होगी। मैंडेटरी प्रॉब्लम है किरण, ओ इस बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं बना, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तरों में चलांग देती हुई डॉट गेंद। बंटी पाटिल और नोडी ठाकुर कोपरा आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है श्रद्धांजलि ट्रॉफी 2024 में। चले सनी इस बार शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, हैप ट्रैकर उड़ाया गेंद स्क्वायर लेग के रीजन में, वन बाउंस मिलेंगे चार चार, चार। टोटल बढ़ता हुआ सात रन। ये सनी है भाई, ये शांत बैठने वाले बल्लेबाज नहीं है। इस बार टैपिंग क्रिकेट, गेंद जा रही आउटसाइड के रीजन में, विशाल मात्रे, ये देखिए विशाल की थोड़ी सी मिस फील्डिंग, लेकिन दो रन के साथ टीम का टोटल नौ रन के ऊपर पहुंचता हुआ। चेतनेश्वर कुटारी टीम और डीसीसी मोरबी टीम, शानदार जानदार प्रतियोगिता, रजनी स्वर्धा रजनी ट्रॉफी, एक शानदार सीजन चलता हुआ, ये पहली सीजन है लेकिन क्या बात है। चलिए अंतिम गेंद, इस बार ऑन साइड में नटराज स्टाइल में खेलने की कोशिश, विकेटों के पीछे विकेट कीपर बीट, मैच में ट्विस्ट बढ़ता हुआ, लेकिन यहां से सिंगल रन मुकम्मल। चलिए 22 के तौर पर रन मिलेगी, यहां से ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 10 रन। यस टाइम अलर्ट है, धुंधली रोशनी है। संकेत और सनी की जोड़ी मैदान के अंदर, सनी अब चार गेंद के ऊपर छह के ऊपर खेल रहे, संकेत है शायद स्ट्राइक गेंद के ऊपर। चले सनी अब स्ट्राइक गेंद के ऊपर, पहली गेंद हफ्ते आखिर गेंद, यह गेंद शॉर्ट फाइन लेग में, विकेटों के पीछे अच्छी बैकअप में फील्डर है तैनात, यहां से बेहद मिलेगा सिंगल, सिंगल के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ एक और 11 रन। अच्छी कोशिश करती हुई दोनों टीम, शानदार प्रतियोगिता, एक शांत मुकाबला चलता हुआ चारों दिशा में, बिल्कुल हमारे दर्शक मैच का लुत्फ उठा रहे, सभी दर्शकों का हम करेंगे स्वागत। अब संकेत विकेट की तलाश में थी लेकिन संकेत को जीवन दान मिला, लेकिन संकेत शांत बैठने वाले बल्लेबाज नहीं है। चलिए संकेत के लिए फील्डिंग, एक लेफ्ट हैंड के बल्लेबाज है और एक राइट हैंड के बल्लेबाज है,
इसलिए थोड़ी सी दिक्कत मैदान के अंदर फील्डिंग डिपार्टमेंट में ही। बुक के ऊपर 11 रन संकेत अब स्ट्राइक गेंद के ऊपर गेंदबाज तैयार अगली गेंद ओहो गेंद और बल्ले का संपर्क नहीं सब मेरे डिलीवर थी गेंद गिरती थोड़ी नीचे की तरफ मोड़ दी थी गेंद और अच्छी गेंद डॉट गेंद की समाप्ति। चेतनेश्वर कुटारी टीम का ड्रेस कोड काफी बेहतरीन है धुंधली रोशनी में फील्डर का है नजर भी नहीं आ रहे लेकिन उनकी कोशिश काफी अच्छी है। ये छुपे रुस्तम है चेतनेश्वर कुटारी टीम के खिलाड़ी और दर्शक उनकी काफी मात्रा में होंगे जब वह कुटारी की बल्लेबाजी रहेगी। ये देखिए शोर शलाफा ये मोरबी टीम के दर्शक है भाई उड़ाया गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सी मारे का बाहर छह रन बल्ले से टीम का टोटल 17। अब ट्रैकर बचेंगे तो और भी लड़ेंगे नहीं छोड़ेंगे छह रन। एक ही रन मिलेगी इस गेंद के ऊपर 24 रन है अंतिम गेंद है इस ओवर की। सनी स्ट्राइक गेंद के ऊपर 5 गेंदे इस्तेमाल की 7 रन का योगदान अपनी टीम के लिए शानदार शांत है गुलाबी ठंडी दर्शकों को मंत्रमुग्ध करती हुई 24 रन है। चलिए दूसरे ओवर की अंतिम गेंद सनी इस पार अच्छी गेंद टन हुई गेंद काटा बदलने वाली गेंद थी ओवर की समाप्ति दो ओवर की समाप्ति टीम का टोटल 24-0 टीम डीसीसी मोरबे। पावशे भी उनका साथ देते हैं हमेशा तो उनका भी स्वागत करेंगे। चलिए गेंदबाज अभी विशाल मात्रे आएंगे गेंदबाजी के लिए लेग ब्रेकर के बेहतर बादशाह लेकिन सामने बल्लेबाज ताबड़तोब बल्लेबाज संकेत भगत। देखिए फील्ड की रचनाएं करते हुए विशाल रिवर्स में फील्डर लगाया है
डीप थर्ड मैन के रीजन में शॉर्ट मिड ऑफ ताइना दे डीप स्कोर लिक रीजन डीप मिड विकेट वाइड इज लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ में शॉर्ट मिड ऑफ के रीजन में फील्ड की रचना है गेंदबाजी के लिए यहां से विशाल मात्रे का आश्रय निकल टाइम अलर्ट है चले गेंदबाज तैयार संकेत भगत स्ट्राइक गेंद के ऊपर टीम के टोटल है 24 बची भी 12 गेंद के ऊपर क्या होता है लॉब किया बल्ले के स्लॉट में गई गेंद सीधा तुरबे गांव के प्लॉट में 6 रन सात गेंदे और 21 रन के ऊपर खेलते क्या छोड़ा था शून्य के ऊपर 3 छक्के शामिल थे कमाल की पारी विशाल की पहली गेंद के ऊपर देखिए स्क्रीन के ऊपर अंतिम गेंद तक नजरे का कैदाना देखा कमाल की बेमिसाइल टाइमिंग इसी के लिए जाने जाते संकेत भगत विशाल मात्रे की अगली गेंद ओ कट किया है गैप है बेहतरीन स्ट्रोक जब ताकत काम नहीं करती काम करती है नजाकत गेंद जाएगी सीधा गोली की रफ्तार से शानदार ड्राइव ये मरीन ड्राइव से भी बेहद खूबसूरत ड्राइव चार रन ओ इस बार जगह बनाना चाहते थे संकेत भगत बल्ले के स्लॉट में नहीं थे गेंद हल्की सी कट हुई कि अंदर की तरफ गेंद को मोड़ दिया था जिस एंगल से गेंदबाजी कर रहे थोड़ा सा एंगल उन्होंने चेक किया फिंगर रोल बेहतरीन था गेंद के ऊपर यहां से डॉट गेंद तीसरी गेंद शून्य मिलती हुई टीम का टोटल है 34-25 पर खेल रहे संकेत भगत फुल टॉस गेंद थी ये लड्डू गेंद थी भाई डायरेक्ट हिट अंपायर बिल्कुल इस कड़ी धूप में शाहरुख खान की अदा में एक्सरसाइज करते हुए इट इज अ वाइट बॉल एक गेंद और फेंकनी होगी चलिए थर्ड अंपायर के लिए यस अंपायर थर्ड अंपायर टीवी अंपायर के पास जाएंगे वाइट तो आया है लेकिन बीमर अंपायर रियू और वाइट के लिए भी चले प्लेयर रियू भी चले अब जाएंगे हमारे जीटीसी लाइव इट्स अ व्हाइट बॉल तो डिक्लेयर है सिर्फ व्हाइट गेंद है नो बॉल नहीं है चलिए स्टंप के बीचों बीच यानी कि स्टंप के लेवल से गेंद गुजर चुकी थी सुशील पाटिल हमारे जीटीसी के जो बिल्कुल अपडेटर है और उनकी पूरी टीम एक शानदार कार्य करती हुई टीम का टोटल बढ़ता हुआ 36 रन गेंदे हो चुके इस ओवर की 3 विशाल मात्रे एक अच्छे गेंदबाज है चलिए बढ़िया स्ट्रोक है गेंद गई गैप में जाएगी लॉन्ग ऑफ सी मारे का बाहर 4 रन एकनाथ मालिक के फैन है भाई बेहतरीन सॉन्ग शानदार सॉन्ग 40 रन स्कोर बुक पर सनी के लिए गेंद थी अगेन टन हुई थी बिल्कुल लेग स्टंप के ऊपर से गेंद शायद गुजरी होगी और यश देखिए शानदार गेंदबाजी अंदर की तरफ टन हुई थी गेंद विशाल मात्रे द्वारा 5 गेंदे 40 रन चलिए सनी स्ट्राइक गेंद के ऊपर हल्के हाथों से कट किया है यहां से देखिए फुटबॉल खेला है फील्डर ने चलिए सिंगल सिंगल के साथ यहां से तीसरे ओवर की समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 41 रन लॉस ऑफ 0 विकेट एक शानदार भागीदारी जोरदार टलिया संकेत भगत और सनी के लिए
या इस बीच टीम की टोटल की रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 41 रन संकेत खेल रहे हैं निजी 25 पर और सनी खेल रहे निजी 12 रन के ऊपर और बच्चे भी अंतिम स्लोग और में गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज चले मयूर मात्रे की गेंदबाजी एक तेज तरह रफ्तार के सौदागर है मयूर मात्रे हमेशा कप्तानशिप में जाना जाते थे लेकिन इस बार इस साल हर एक साल में उनका कप्तान बदलता है अच्छी सोच है चलिए अब धोनी बल्लेबाज को ये गेंद फुटबॉल की तरह नजर आएंगी पहली गेंद सनी को शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी गेंद और बल्ले का संपर्क नहीं गेंद सीधा विकेट कीपर के दस्तारों में डॉट गेंद की समाप्ति जितनी घंटी डॉट आएगी उतना जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे हमारे कुटारी के दर्शक देखिए आपको देखना है ना तो आप ये गेंद डॉट आनी चाहिए तो मैदान की चारों तरफ से कुटारी के दर्शक तालियां बजाएंगे 41 रन है यहां से मयूर मात्रे ओहो टॉस किया है कमाल की बेमिसाइल टाइमिंग आगाज हो चुका है धमाका बाकी है गेंद सी मारने का बाहर चेहरा है तैयार मयूर टैप किया है गेंद गैप में आपके साथ यहां से डीसीसी मोरबी टीम के 50 पूरे भाई जोरदार डालिया यस बिल्कुल बल्लेबाज पॉपिंग क्रीज में शाबूत है तो आप स्ट्राइक के उनको आएंगे बल्लेबाज संकेत भगत शानदार शानदार देखिए अच्छी पार्टनरशिप में कहूंगा दोनों बल्लेबाजों के बीच में संकेत 9 गेंदों के ऊपर 25 और सनी 12 पे 21 इक्वेशन देखिए 2-2-1 सनी द्वारा जबरदस्त अब स्ट्राइक गेंद के ऊपर आएंगे बल्लेबाज संकेत 3 गेंदे पहले सत्र के बची अब स्ट्राइक गेंद के ऊपर संकेत निजी स्कोर है 25 उनका चल नेक्स्ट मैच का टॉस हो जाएगा 4 ओवर का मुकाबला मयूर टॉस किया है बेहतरीन ताकतपूर पावरफुल सक्सेसफुल चेयरफुल वंडरफुल चरण उनके बल्ले से 6 नंबर आता हुआ ये 4 छक्के मारी है संकेत ने देखिए हेलीकॉप्टर लैंड करना चाहते थे लेकिन स्लॉट में नहीं थी गेंद ये दूसरी रन डायरेक्ट हिट किस्मत भी बहादुरों का साथ देता है ये देखिए 3 रन आसानी से मुकम्मल चलिए आप स्ट्राइक गेंद के ऊपर आएंगे सनी टीम की टोटल एक अच्छी स्थिति में 59 रन 59 रन है चलिए पहले सत्र का ये अंतिम गेंद बाकी टीम की टोटल 59 छक्का आता है तो 65 चौवा आता है तो यहां से 63 रन बनेंगे चलिए टॉस के लिए आपको और है बाले टीम के कप्तान और धरना टीम के कप्तान अंतिम पुकार आइए चलिए स्वागत है और दोनों का टॉस करेंगे हमारे मंच के ऊपर चले गोरक्षनाथ दादा माथरी इनकी शुरुआतों से हम करेंगे टॉस चले अंतिम गेंद चले गेंद जा रहे डीप में से फील्डर आएंगे ऑनसाइड बता डाले बल्लेबाज संकेत और सनी के लिए कुल मिलाकर 61 रन की पार्टनरशिप और संकेत को 34 और बिल्कुल बल्लेबाज और सनी का टोटल एक अच्छी स्थिति में
राहुल दादा पाटिल मोरबे दादा अपना शुभ सन्मान आम्ही करू गोरक्षनाथ दादा गोरक्षनाथ दादा मात्रे अपने शुभ हस्ते अपन निश्चित मोरब्याचे एक आदर्श खेलाडू आणि कार्यतन क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व बिग सपोर्ट आहे त्यांचे समर्थक आहेत त्यांचा शुभ सन्मान आम्ही करू गोरक्षनाथ दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते गेस्ट इज आवर गॉड अतिथी देव भव ही संकल्पना इथे जपली जाईल थैंक यू सो मच चला आपण कॉम बॉक्स मध्ये करूया बदलाव इथे 24 चेंडू जिंकण्यासाठी 62 धावांची गरज कोण करणार वार कोण करणार पलटवार पुन्हा एकदा ठाणे रायगडचा एक बेताज बादशाह आणि आमचे बंधुतुल्य मित्र आवाजाचे जादूगार मिस्टर ओमी शेटे थैंक यू धावा फाइनल आधी फाइनल आजच्या दिवसात काय असेल तो पाहत रहा एकत्र खुटारी विरुद्ध टीम मोरबेचा हा सामना चैतन्य शिव क्रिकेट क्लब खुटारी तो दुसऱ्या बाजूला डीसीसी मोरबे या माती नदीला वारसा कठोर छाती दगडाची इथे नद्यांनी हमा दिली समर्थता बलिदानाची जगदंबेचा पालव इथे लढवायांच्या सदाशिरी रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी डरला तो संपला हुकला तो संपला आहे जीवन म्हणजे क्रिकेट राजा आज लढणार तो जिंकणार कारण आज गाजवायचं मैदान तर करावा लागेल तुम्हाला संघर्ष अडीच अक्षराचं भाग्य तीन अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी करावी लागते मित्रांनो चार अक्षरांची मेहनत पहिला डाव संपला 61 धावेची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आम्ही फक्त रेकॉर्ड बनवायला नाही रेकॉर्ड मोडायला खेळतो डीसीसी मोरबे त्या क्वालिटीचं क्रिकेट या टीमने नेहमीच नेरेदुंद्रे विभागात दाखवलं आणि आज नेरेदुंद्रे विभागाच्या प्राईडची टीम सन्मान वाढवती आहे नेरेदुंद्रेच्या क्रिकेटचा बारा बॉल मध्ये रन्स बनवल्या बॅटिंग करताना फलंदाज संकेतनं 34 आणि त्याला 12 बॉल मध्ये 7 देताना सनीनं बनवल्या 23 बॅटिंग काट तुमच्या समोर 11 चेंडू 34 आला 13 बॉल 23 आला आणि अगदी अशा प्रकारे पार्टनरशिप झाली पहिल्या विकेटसाठी 62 धावेची 63 धावेचं लक्ष मैदानावरती उभारण्यात आलं मयूरचं षटक 20 धावेचं होतं जे शेवटचं भरपूर महागडे ठरलं मॅच ऑन गेम ऑन सलामीची जोडी मैदानावरती आली आहे चैतन्यशो खुटारी देखील अगदी चेस वरती बिलीव करत आणि या मॅच मध्ये आज तेच करून दाखवायचं सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतीय ओपनिंग पेअर विकी आणि नीरज ही सलामीची जोडी आहे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय विनीत फडके स्पर्धा आपण पाहता श्रद्धांजली चषक आदरणीय लक्ष्मण पाटील संतोष मात्रे रमेश मात्रे क्रिश मात्रे गोरख मात्रे कैलास दवणे शैलेश मात्रे धनेश मात्रे आकाश मात्रे जितेश मात्रे रोहित मात्रे आणि विजय पाटील महाराष्ट्रातील लोकप्रिय शनी बंडा बैलाचे मालक मॅच ऑन गेम ऑन सामन्याला होती आहे सुरुवात स्पर्धेच्या फायनल नाईटला जसं अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहता हरण्या असून्या मथुरचा सत्कार होतो या टुर्नामेंटमध्ये शनी बंडा आणि विजय पाटीलचा एक मोठा सत्कार केला जाईल पिसारवे गावाच्या वतीनं विनीत तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर मॅच ऑन सामन्याला सुरुवात बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज तयार आहे खुटारीचा स्ट्रायकर खुटारीचा स्लॉग सलामीलाचा झालाय पहिलाच बॉल लोवा फुल टॉस ऑन साइड ला पाठवलाय नायला बद्दला अब मजा आएगा ना मेरे यार जब भिडेंगे तो शेर तो गुंजेगा ये ढेर आणि पहिल्याच बॉल वरती चौकारानं अगदी आगाज करत असताना टीम चैतन्येश्वर खुटारी ज्ञानेश्वर मात्रे खुटारी यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय तर त्यांना विनंती आहे या आपण मंचावरती आपल्या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत बॉल तयार बॅटच्या समोर होता ऑन साइडला खेळायचं होतं मागे कीपर बीट थर्ड मॅन बीट
फाइन लेगला बॉल चाललाय वेगाना ट्रॅव्हल होतोय सी मा रेषा बाहेर 24 चेंडू 63 चं लक्ष 23 बॉल 58 आणि आता मैदानावरती समीकरण काय 22 चेंडू 54 ची गरज आणि आज चौकार दुसरा आलाय सलग जे मात्र जे एक अतिशय चांगले समालोचक आहेत त्यांचं देखील करू आपण वेलकम 62 चं टार्गेट आहे 54 ची अजून गरज 22 चेंडू 54 62 चं टार्गेट विनीत फडकेच्या विरुद्ध हल्ला बोल सुरू केला विकी पाडल ना इथे विकी म्हात्रेनं वेगा जोरात टाकला होता हा इथे बीट केलं समोर लॉफ्ट करायचं होतं विकीला विकी एक असा फलंदाज आहे जर तुम्ही लांब टाकल 360 शॉट्स येतील बॅटच्या समोर लॉंग ऑन लॉंग ऑफला क्लिअर करण्याची ताकद ठेवतो मैदानाच्या चौफेर बॅटिंग करणं हा खेळाडू जाणतो पहिल्या षटकामध्ये कमीत कमी खुटारी म्हणत असेल 17 ते 18 येऊ दे कारण जो स्टार्ट मिळालाय 3 बॉलमध्ये 2-4 आलत बॉल तयार आहे विनीत स्लोवर 1 कमी गतीने टाकला हेलिकॉप्टर उडवायचं होतं नाही जमलं फलंदाजाला चेंडूचा तो लगातारचा दुसरा डॉट प्रेशर ऑन दी बॅटर दोन चौकार आले दबा होता टीम डीसी से मोरबे वरती दोन डॉट बॉल आले पलटवार केला मैदानाच्या आत मध्ये आपण पाहताय टीम डीसीसी मोरबेचा विनीत फडकेन एक चांगली क्वालिटी मॅच अपेक्षित आहे बॅटिंग साठी अजून मयूरचं येणं बाकी आहे विशालचं येणं बाकी आहे 20 चेंडू 54 गरज शफल झाले ऑन साइड ला ट्रेडमार्क बॉल चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर हमारा नाम सुनकर फ्लॉवर समझ क्या शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे आमचे बंधुराज सतीश भाऊ भरणुके यांचं आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत या मंचावरती आपला हार्दिक स्वागत श्रद्धांजली चषक 2024 दरम्यान टीमची टोटल धावफलकावरती 14 चांगली रंगती आहे मॅच ज्याची चर्चा रंगली होती ना ही मॅच रायव्हलरी आहे ही मॅच अगदी मॅच मध्येच एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष या मॅच मध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल अंतिम बॉल फिनिश कोण चांगलं करेल कारण अजूनही स्टेज मोठा आहे कारण सनीनं आणि बॅटिंग करताना संकेतनं देखील तोडफोड केली आहे 4 षटक 63-62 तुमच्याकडे 15.85 सरासरी आहे 14 आतापर्यंत आलेत खुटारी चांगल्या स्टेजला आहे कारण विकेट गेलेली नाही आहे विकेट अजूनही 10 आतामध्ये विनीत फडके तयार आहे क्लीन बोल्ड षटकाराचं दिलं प्रति उत्तर शफल झाले अराउंड दी लेग यू मिस आय विल डेफिनेटली हिट विनीत फडकेचा परफेक्ट यॉर्कर काम खतम कहानी खतम टाटा बाय बाय विकी मात्रे धक्का पहिला टीम खुटारीला धावफलकावरती धावा 14 आणि मैदानावरती दाखल होत खुटारीचा विजयाचा विश्वास गेम चेंज विशाल मात्रे कम ऑन डीजे प्रॉपर टायमिंगला प्रॉपर सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आलं षटकाराचं प्रत्युत्तर विनीत फडकेनं देखील चांगलं दिलं जमीर जिंदा रख कबीर जिंदा रख सुलतान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रख हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख क्योंकि उम्मीद पर दुनिया काम दुनिया झुकती है जनाब सिर्फ झुकाना वाला चाहिए बॉल बाकी आहेत 18 रन बाकी आहेत 48 रिक्वा रन रेट 16-0 वरती जाऊन पोहोचलं विकी मात्रेनं चांगला स्टार्ट दिलाय आणि आता फिनिश कोण करेल नीरज विशाल की टीम
मैदानावरती डीसीसी मुरबेचे गोलंदाज, कारण आतापर्यंत दोन्ही टीमसाठी मॅच बॅलन्स पॉवर प्ले राहिला टीम खुटारीच्या नावावरती. एक विकेट गेली, 14 रन्स झाले, 18 बॉल बाकी, 48 गरज. विशाल मात्र बॅटिंग ट्रॅक वरती आहे. सध्या स्ट्रायकर इनला फलंदाज नीरज आणि नॉन स्ट्रायकर इनला विशाल उभा, आणि ओव्हर नंबर 2 गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज ओमकार. अपकमिंग यंग टॅलेंट अँडी बल्ट, नेरे दुंद्रे विभागातील एक उगवता सितारा, एक उदयन्मुख गोलंदाज, त्याचं नाव ओमकार. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तो तयार आहे. समोर नीरज, षटकार हा त्याचा स्पेशल फटका आहे आणि नेहमीच त्यासाठीच त्याला ओळखलं जातं. नीरजला ओमकार थांबवेल की ओमकारच्या स्वप्नांना नीरज उद्ध्वस्त करेल. खुटारी की टीम मोरबे, मोरबे की खुटारी, चैतन्येश्वर की डीसीसी, वन ऑफ द बिगेस्ट मॅच टुडे नाईट. अच्छा रात्रीतील खतरनाक मॅच आहे. पहिला बॉल फटका चांगला यॉर्कर टाकला होता, समोर खोदून काढला, लॉंग ऑफला फिल्डर आहे, मागे बॅकअप देखील. एक हाय स्टँडर्ड आणि प्रोफेशनल क्रिकेटसाठी अलीकडच्या काळात डीसीसी मुरबेला ओळखलं जातं, म्हणून तर सध्याच्या घडीला नेरेदुंद्रे विभागात सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्यांपैकी आम्ही देखील एक होत हे सांगणारा हा डीसीसी मुरबेचा संघ. रुकावटे आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता, फिर भी वही मंजिल पा लेता है जो हार नहीं मानता. हारणं तर जंगलात राहतात आणि आयुष्यात हार तोपर्यंत मानायची नाही जोपर्यंत स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही. फाइट टू प्रस्टीज, आज लढाई सन्मानाची आहे. लो फुल टॉस, समोर लॉफ्ट केलाय बॉल, मिड विकेटला मॅची गोल्डन विकेट हवेत, टीप लाय झेल, सेलिब्रेशन सुरू झालंय आणि विशाल मात्रेचं लवकर परतणं हे परवडणार नाही, हे स्वप्नांना तडा जाण्यासारखं आहे आणि डावाला खिंडार पडण्याचं काम केलंय गोलंदाज ओमकारनं. मी ते प्राइज विकेट फलंदाज बाद. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता मॅच एन्जॉय करत असताना मोहित मात्रे, रोहित मात्रे, आदित्य, धनेश मात्रे, तुषार मात्रे आणि प्रिन्स मात्रे. प्रिन्स कोण आणि बिल्ला बैलाचे मालक पण तिकडत. मिड विकेटच्या बाहेर आणि बॉल झाला सीमारेषा पलीकडे, रन्स मिळतील 4. पहिल्याच बॉल वरती याला चौकार फलंदाज किरण च्या बॅट मधून. टायमिंग चांगला, बॉल चालला सरळ मिड विकेटच्या बाहेर, किरण मात्रे न ठोकलाय. एक झंझावत वादळ निर्माण करणारा संघर्ष मैदानावरती अजूनही ज्वलंत आणि जिवंत हे सांगत असताना खुटारी अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण आम्ही मैदानावरती हारलेलो नाही. खुटारी ब्रँडेड षटकार. शिल्लक आहेत 2 मिनिटाच्या आत, तुम्हाला षटक टाकायचं, 15 मिनिटाच्या आत मध्ये टाकायचे 3. बॉलर ओमकार अजून एक चांगला फटका, चेस करतील लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक वल्फ स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं आणि एक सिंगल येते. स्ट्राईक मिळते फलंदाज नीरजला. नीरजची बॅट शांत आहे, अजूनही कोणताही मोठा फारसा योगदान त्याचं राहिलं नाहीये, कारण स्ट्राईक त्याला फार कमी मिळाली आहे, पण आता जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करायचंय. जीवन एक संघर्ष, हे एक प्लॅटफॉर्म आहे, येथील किती संकट रस्त्यात मला त्याला तोंडायचंय, रस्त्यामध्ये काट्यात मला त्यांना तुडवत जायचंय. माझ्याही डोळ्यात अश्रू येतात, पण मला माझं ध्येय मिळवेपर्यंत थांबायचं नाहीये, कारण जीवन एक संघर्ष. चांगला बॉल होता, फिनिश चांगलं केलं, षटक संपली आहेत मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपला, रन्स 26, बॉल बाकी आहेत मैदानावरती 13 आणि जिंकण्यासाठी 36 करायच्या होत्या आणि शेवटचा डॉट आलाय आणि आता समीकरण मैदानावरती बदललंय. येणारे 12 चेंडू, 2 षटक, 18.00 सरासरीनं 36 धावा मैदानावरती करायच्यात. ड्रिंक ब्रेक, दोन्ही 12 मॅन्स मैदानावरती जातील पाणी घेऊन. आपण जाऊया डीजे कडे, ऐकू एक संगीत.
बॉल बाकी मैदानावरती 12 रन बाकी 36 हे सध्या आपला प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहता. स्वर्गीय निरावंदी संतोष म्हात्रे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणी खातिर त्यांचा पूर्ण परिवार एकत्रित येऊन आज अगदी नेहमीच ज्या व्यक्तिमत्वानं एक सरपंच म्हणून गावासाठी भरपूर काही दिलं आणि आज त्यांच्याच आठवणी खातिर ही स्पर्धा या ठिकाणी रंगतीय. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज संकेत भगत. ओके तेच विचारलं मला ऐकायला वेगळं आलं. 12 बॉल बाकी आहेत, रन्स बाकी आहेत मैदानावरती 36 आणि 12 बॉल मध्ये अजून बनवायचे किती आहेत, अगदी 18 च्या सरासरीनं टार्गेट 62 च आणि या मॅच मध्ये अजूनही ऑन आहे गेम. कारण एका बाजूला किरण चांगली बॅटिंग करतोय, नीरज सलामीला आला त्याला जर इथनं स्टार्ट चांगला मिळाला रन्स येऊ शकतात. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 20 थोड्या चर्चेत राहिल्या आणि त्यामुळेच अगदी हे दबाव थोडस आहे आणि जर तसंच एखादं षटक इथे आलं 17 ते 18 रन्स तर शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन पोहोचली मॅच. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो, कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं. मन तर देवानं प्रत्येकाला दिलंय पण दुसऱ्याचं मन जिंकता येणारं मन काही ठराविक लोकांनाच दिलंय आणि आज तुम्हाला प्रेक्षकांचं मन जिंकायचं. एक टीम मैदानाच्या आतून येते, रिक्वेस्ट आहे तुम्हाला पडद्याच्या बाहेरून जायचं. तुम्ही 12 बॉल 36 जावा. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. संकेत पहिला बॉल घेऊन, संकेत भगतचा पहिलाच बॉल आणि तो मात्र पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा आला आहे त्या ठिकाणी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मैदानावरती ऍड होईल, समीकरण चेंज होईल, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक ने पुढे जात असताना 27 बॉल शिल्लक आहेत, 12 रन बाकी 35. संकेत भगतला या ओव्हर्स मध्ये 15 पेक्षा कमी द्यायच्या. दुसऱ्या बाजूला खुटारीवरती दबाव त्यांना 17 ते 18 बनवायच्या आहेत, कारण रिक्वायरमेंट आहे. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. यावेळी देखील अंपायर्स वळालेत, सचिन कडू, जगदीशजी पाटील हे दोन अंपायर्स या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली क्वालिटी अंपायरिंग आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. धावफलक्यावरती धावा. एक ने पुढे जात असताना 28 बॉल तयार. इथे फटका फसलाय, प्रॉपर कनेक्ट नाही झालाय आणि कॅच झाली ड्रॉप, मिळालंय जीवनदान. फलंदाज आपण पाहताय या ठिकाणी किरणला जीवनदान देणं या मॅच मध्ये कदाचित महागड पडू शकतं. कारण म्हटलं जातं ना, जिंदगी का रास्ता आसान नाही होता, बिना संघर्ष के कोई महान नाही होता. जब तक ना पड पत्थर पे हाथ उड़के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. चुकीला माफी नाही आहे, हे क्रिकेट आहे. इथे संघर्ष संघर्ष जिद्द चिकाटी शौर्य त्यातून होतो पराक्रम विजयाचा. नीरज नीरज सातत्यानं मैदानावरती बीट होतो, डायरेक्ट हिट, कहाणी खतम. फलंदाज बाद रन आउट, विकेट जाती आहे किरणची आणि आता मैदानावरती वेळ झाली आहे मयूर म्हात्रेच्या येण्याची. प्रेम केलं जातं त्यांना, विजयाचा आनंद मयूर मात्र देणार का? पहिला बॉल मयूर साठी, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं की पूल करायचं यामध्ये वे निघून गेला. पडला बॉल आत आला, डबल माइंडेड झाले. आता करावं काय, स्क्वेअर कट करायचं होतं ऑन दी टॉस, नाही जमलं. चेंडू जातो डॉट, समीकरण जातं लांब. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 33 रनची मैदानावरती गरज. 9 चेंडू 33 धावा. संकेत भगत तयार. ऑन साइडला फटका चांगला, सरळ पाठवलाय बॉल इन फ्रंट ऑफ दिस सेंटर. सबरकर प्यारे इम्तिहा अभी जारी है, वो वक्त भी आएगा जब एक खुटारी का शेर कहेगा अब मेरी बारी है. मयूर मात्रे ने ठोकला षटकार पहिला. बॉल बाकी है 8, रन बाकी है 27. क्या है ना,
डीजे मास्टर देखिए एक मोटिवेशनल सॉन्ग तुम्हाला सांगत असताना अगदी या ठिकाणी झोपून चालणार नाहीये. जागा राहून तुमच्या स्वप्नांसाठी करावा लागेल संघर्ष. डोंट स्टॉप चेसिंग योर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. हा ट्रॅकर आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेगला, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ट्रॅव्हल होईल का मैदानाच्या बाहेर, हो झालाय. काय शॉट होता, नजाकत भरा, अगदी आपटी बार बाउन्सर आणि त्याला खेचलं क्रॉस बॅटेड ऑन साइडला एक वेगळ्या धाडणीचा फटका. चेंडू सीमा पार 4, समीकरण मैदानावरती उरलाय. 7 बॉलचा खेप बाकी आहे, रन्स 62 करायच्या होत्या, 39 झालेत, 23 रन अजूनही मैदानावरती करायच्यात. 7 चेंडू 23 महत्वाचा बॉल आहे. टायमर तुमच्यासाठी ऑन आहे, फक्त 45 सेकंद बाकी आहे. त्याच्या आतमध्ये हा बॉल तुम्हाला फिनिश करायचा आहे कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं मैदानावरती तुम्हाला टाकायचीच आहेत. 7 चेंडू 23 धावेची गरज, बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीसाठी. तुम्ही पाहताय संकेत भगतला लाईन चेक केली जाईल, रिटर्न क्रीजच्या बाहेर अंपायरचा इशारा, तो व्हाईट बॉल, लाईन बिलॉंग्स टू अंपायर का बॉल होता. थोडा जरी आत आला असता अंपायरला निर्णय बदलावा लागला असता आणि तोच प्लॅन होता, तोच ट्रॅप होता. डीप बॅकवर्ड पॉईंट म्हणून तो सेट केलाय, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलाय, बाउन्सरचा वापर मैदानावरती केला जातोय. बॉल शिल्लक 7, रन बाकी 22, एक सिंगल येईल कारण माहिती आता इथनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. सेकंडचा कॉल, शेवटचा बॉल, काय गरज होती, गरज काय होती, सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क हा आहे. जर मैदानावरती तुम्ही 3 बॉल 10 रन्स केलेत, माहिती आहे तुम्हाला स्ट्राईक ओव्हरच्या लास्ट बॉलवरती ठेवली, 6 बॉल 21 समीकरण, मयूर मात्रे मैदानावरती उभा आहे तर मॅच खुटारीसाठी ऑन हे सगळ्यांना माहिती आहे, मयूरला देखील. बट जिम्मेदारी घ्यायला तो तयार नाही आहे आणि आयुष्यात स्वप्न त्यांचेच पूर्ण होतात जे जिम्मेदारी स्वीकारतात, धोके पत्करतात आणि आयुष्यात पराभूत तेच होतात जे मैदानावरती स्पर्धा जिंकण्याआधी मनामध्ये हार मानतात. 6 बॉल 21 ची गरज, कम्प्लिटली सामना आता टर्न झालाय, तो म्हणजे टीम DCC मोरबेच्या बाजूनं. पाहता 21 न्यू बॅट मैदानावरती आपण पाहता आलाय. या ठिकाणी फलंदाजीसाठी नंबर 6 वरती निलेश, स्ट्रायकर इनला नीरज. 6 चेंडू 21 ची गरज मॅच जिंकण्यासाठी. वेदांत उलवेकर त्याच्या हातामध्ये अगदी या ठिकाणी दिलं भविष्य टीम, या ठिकाणी DCC मोरबे क्रिकेट संघानं. व्यासपीठावरती राहुल मॅच एन्जॉय करतोय. पहिलाच बॉल भरपूर लांब, भरपूर लांब, मॅच ऑन आहे, मुवमेंट ऑन आहे. 6-21 करायच्या होत्या पहिल्या बॉलवरती. अगदी वेदांत उलवेकरनं सांगितलंय अपना हात खुटारी के साथ आणि मागे बॅकअप नव्हतं, सनीकडनं थोडीशी मिस्टेक, तिकडे शॉट थर्डमॅन बीट आणि मिळाले 5. मात्र बाद होणं अजूनही परवडलेलं नाहीये. इथे फटका चांगला, टायमिंग चांगले, पुल वंडरफुल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी आपण पाहता आलाय एक षटकार, षटकार, षटकार. मुंबई आपली दहारांची आता गरज आहे. DCC मोरबे आता टेन्शन मध्ये आहे कारण पहिल्या बॉल वरती त्यांना मुवमेंट दिली आहे समोरच्या टीमला, अर्थातच खुटारीला, आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय.
येणारे बॉल शिल्लक आहेत पाच, रन बाकी आहेत मैदानावरती दहा, पाच चेंडू दहा। वेदांत उलवेकर कम बॅक करेल की नीरज? भरपूर वेळ झाला शांत होतो आणि शांत राहणारा समुद्र तो सर्वाधिक घातक असतो। नीरजच्या बॅटमधून षटकार आला, पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे, दहा रनची गरज मॅच जिंकण्यासाठी। म्हणून तर म्हणालो आजच्या रात्रीतील सगळ्यात डेंजर मॅच पाहिजे तर या खुटारी विरुद्ध मोरबेची, पहा पैसा वसूल होईल। लाईन लाईन चेक केली जाईल, पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन मैदानावरती मिळतीय। बॉटम लाईन ऑफ द एंड, क्रिकेट जिंकणार या मॅच मध्ये विजय, संघर्षाचा क्रिकेटच्या पटलावरचा एक रोमहर्षक लढाईचा होणार, कारण बॉल शिल्लक आहेत पाच, रन बाकी आहेत नऊ, एका बॉल मध्ये किती आलेत तर बारा आलेत, सहा बॉल मध्ये एकवीस करायचे होतं, पाच बॉल नऊ। इथे लाईन चांगली आहे, स्ट्राईक स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, ही भरपूर चांगली गोष्ट आहे। आत्मविश्वासानं आज जावी तुम्ही मैदानावरती उभे राहाल, यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर, तुम्ही हारताय जिंकताय मैदानावरती तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुम्ही लढताय की ते नेहमीच महत्वाचं असतं, कारण लढताना झालेला जखमा जिंकल्यावरती फारशा त्रास देत नाहीत, तेव्हा त्या अभिमानानं मिरवल्या जातात, कारण जगनाच्या चक्रव्यूहात वादळ यायलाच हवी, तेव्हाच कळतं कोण हात पकडतं आणि कोण हात सोडतं। चार चेंडू नऊ, वेदांत केलं पुनरागमन, शफल झाले, अर्ध्या विकेटवरचा बॉल सीमारेषा पार, हा आला षटकार, फलंदाज ठोकलाय नीरज न दुसरा आणि मॅच रन बॉल, तीन चेंडू तीन धावेची गरज। हुशेर यार, आणि या खुटारी गावामध्ये वाघच राहतात, ते या जंगलावरती राज्य करतात हे सांगत असतानाच बॅटिंग करतोय। मैदानावरती नीरज अर्ध्या विकेटवरती टाकला, शफल क्रॉस झाले, फाईन लेगला षटकार आला, तीन बॉल तीनची गरज आहे, मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे। लक्षात घ्या, मॅच कोणी जिंकू तर आतमध्ये कोणीही येऊ नका, ही महत्त्वाची एक बातमी आहे, अगदी दोन्ही आयोजकांच्या वतीने ह्या सूचनात। फटका चांगला, मॅच फिनिश, सामना जिंकू द्या, आतमध्ये कोणीही येऊ नका, लक्षात घ्या। यस, विजय कुणाचा येऊ द, जल्लोष तुम्ही साजरा करा बिंदास, आतमध्ये कोणी येऊ नका, जिंकली या मॅच मैदानावरती टीम चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी, अभिनंदन। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नीरज, काय लढलाय, एकटा लढलाय भागासारखा आणि एका हाती हा सामना या ठिकाणी जिंकून दिलाय। अभिनंदन टीम चैतन्येश्वर खुटारी अँड हार्ड लक टीम डीसीसी मोरबे।